नमस्कार बालमित्रांनो, आपण NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासत आहोत भारतातील न्यायव्यवस्था। न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना आपण समजून घेऊया। न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय? तर बालमित्रांनो, पूर्वीपासून न्यायालयाकडे गेलेले तंटे सोडविते ही पारंपरिक कल्पना होती। म्हणजे एखादा व्यक्ती न्यायालयात गेला तरच न्यायालय तो तंटा त्या ठिकाणी न्यायदानाचं काम करून सोडवित होते। परंतु अलीकडच्या काही दशकांमध्ये न्यायालयाने आपल्या भूमिकेमध्ये बदल केलेला आहे। तो बदल कसा केलेला आहे पहा। तर न्यायालय आता गेल्या काही दशकापासून न्यायालय सक्रिय झाले आहे। सक्रिय झाले म्हणजे कसे झाले? सक्रिय होणे याचा अर्थ असा आहे की न्यायालयाकडे एखादा तंटा आला नाही तरी सुद्धा न्यायालय त्या तंट्यामध्ये पुढाकार घ्यायला सुरुवात केलेली आहे, म्हणून न्यायालयाला सक्रिय झाले असे म्हणतात। याचाच अर्थ पुन्हा समजून घेऊया आपण पाहू। तर न्यायालय सक्रिय झालं म्हणजेच काय? तर संविधानातील न्याय समता ह्या उद्दिष्टांसाठी, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी न्यायालय स्वतःहून पुढाकार घेत आहे। समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केलेला आहे। म्हणजेच न्यायालय त्या ठिकाणी सक्रिय झालेले आहे हे आपल्याला दिसून येत आहे। मग न्यायालयाला कसं कळणार ह्या समस्या? न्यायालयाकडे कसे जातील ही तंटे? तर यामध्ये जनहित याचिका याच्या माध्यमातून न्यायालयापर्यंत ह्या समस्या हे तंटे जातात आणि मग न्यायालय त्या ठिकाणी पुढाकार घेऊन हे तंटे सोडवतं आणि त्यावर मार्गदर्शन शासनाला करतं। तर पहा, जनहित याचिका म्हणजे काय समजून घेऊया आपण। जनहित याचिका म्हणजेच सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी। सार्वजनिक म्हणजे सर्वांच्या, जनतेच्या हिताचा प्रश्न जेव्हा असतो त्याला सार्वजनिक प्रश्न असे म्हणतात। सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक असतात, समाजामध्ये जागरूक नागरिक असतात, काही संघटना असतात, स्वयंसेवी संघटना असतात, काही शासकीय संघटना असतात। ह्या काय करतात? जनतेच्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी न्यायालयाकडे अर्ज करून मांडतात आणि मग तो विषय न्यायालयापुढे आल्यानंतर न्यायालय त्याची चौकशी करून त्या याचिकेवर विचार करून न्यायालय न्याय देते आणि जनतेचा सगळ्यांसाठीचा असलेला प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतो। यालाच सार्वजनिक दृष्ट्या जनहित याचिका असे म्हणतात। जन म्हणजेच जनतेसाठी, संपूर्ण जनतेसाठी केलेली याचिका, म्हणून जनहित याचिका असं या नावाने त्या याचिकेला ओळखतात। आणि या याचिकेमध्ये न्यायालय स्वतः पुढाकार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवितं। म्हणूनच या ठिकाणी न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रूढ झालेली आहे। न्यायालय समता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नंतर न्याय समता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढाकार घेत आहे। धन्यवाद।